मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1141 जागाची मेगा भरतीची जाहिरात आलेली आहे आणि ती जाहिरात आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची आहे. वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रकारचे पदं आहेत आणि त्याचा जागेचा तपशील आणि डिटेल्समध्ये जाहिरात कशा प्रकारची आहे याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर बघूया नेमके कोणकोणत्या प्रकारची पदं आहेत आणि किती जागा आहेत. डाटा प्रोसेसिंग असिस्टंटच्या 48 जागा आहेत, तर ग्रंथालय आणि माहिती सहाय्यकच्या 9 जागा, खते निरीक्षक 2 जागा, ज्युनियर फिजिओथेरापिस्ट 17 जागा, उपसंपादक हिंदी 1 जागा, उपसंपादक इंग्रजी 1 जागा, ग्रंथालय माहिती सहाय्यक 1 जागा, आहार विशेषज्ञ ग्रेड 3 9 जागा, सिनियर सायंटिफिक असिस्टंट 11 जागा, जिओग्राफर 1 जागा, वरिष्ठ प्रशिक्षक विणकाम 2 जागा, वरिष्ठ हिंदी टंकलेखक 2 जागा, ध्वनी तंत्रज्ञ 1 जागा, अकाउंटंट 1 जागा, तर प्लॅनिंग असिस्टंटच्या 2 जागा. त्यानंतर टेक्निकल असिस्टंट अर्थशास्त्र 4 जागा, असिस्टंट प्रिंटिंग 3 जागा, सिनियर ट्रान्सलेटर 8 जागा, भाषा प्रशिक्षक 3 जागा, आर्थिक अन्वेषणकर्ता 2 जागा, सिनियर टेक्निकल असिस्टंट 6 जागा आणि टेक्स्टाईल डिझायनर 4 जागा, टेक्निशियन 10 जागा, संशोधन अन्वेषक वनीकरण 3 जागा, संशोधन सहाय्यक पर्यावरण 5 जागा, प्रयोगशाळा सहाय्यक 7 जागा, ज्युनियर कॉम्प्युटर 20 जागा, ग्रंथालय सह माहिती सहाय्यक 2 जागा आणि विभाग अधिकारी फलोत्पादन 12 जागा. यानंतर रिसर्च असिस्टंट 7 जागा, औषध निरीक्षक सहाय्यक 15 जागा, वरिष्ठ ऑडिओ व्हिज्युअल सहाय्यक 1 जागा, हिंदी प्रशिक्षक 1 जागा, वनस्पती संरक्षक अधिकारी सहाय्यक 68 जागा आहेत, तर ज्युनियर सायंटिफिक असिस्टंट 1 जागा, केंद्रीय गुप्तचर अधिकारी सहाय्यक 1 जागा, ड्राफ्टमन ग्रेड 2 9 जागा, कल्याण प्रशासक सहाय्यक 1 जागा, फोटोग्राफर 1 जागा, असिस्टंट मॅप क्युरेटर 14 जागा, प्रयोगशाळा सहाय्यक 13 जागा, तांत्रिक लिपिक इकॉनॉमिक्स 1 जागा आहे, तर तांत्रिक लिपिक इकॉनॉमिक्सची 1 जागा आणि डेप्युटी रेंजर 1 जागा, असिस्टंट स्टोअर कीपर 14 जागा, फोरम 13 जागा, लॅब अटेंडंट 2 जागा, नेव्हिगेशन असिस्टंट ग्रेड 2 19 जागा, स्टोअर कीपर कम केअर टेकर 1 जागा, सिनियर लॅब असिस्टंट 1 जागा, स्टॉकमॅन 2 जागा, ड्राफ्ट्समॅन ग्रेड 2 45 जागा, प्रोसेसिंग असिस्टंट 1 जागा, तर लिपिकच्या 3 जागा, टेक्निकल असिस्टंट 2 जागा, डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए 1 जागा, ज्युनियर इंजिनियरच्या 14 जागा आहेत. त्याचबरोबर असिस्टंट आर्किटेक्चर डिपार्टमेंट 8 जागा, लेडी मेडिकल अटेंडंट 16 जागा, टेक्निकल ऑपरेटर स्टोअर 7 जागा, मेडिकल अटेंडंट 36 जागा, टेक्निकल ऑपरेटर ड्रिलिंग 143 जागा आहेत, तर लॅब अटेंडंट 67 जागा, स्टेनोग्राफर ग्रेड 3 1 जागा, फोटो आर्टिस्ट 1 जागा, ज्युनियर ड्राफ्ट्समन 1 जागा, कॅन्टीन अटेंडंट 115 जागा, ग्रंथालय लिपिक 1 जागा, असिस्टंट फोटोग्राफर 1 जागा, फिल्टर पंप ड्रायव्हर 1 जागा. तर ह्या सर्व जागा, त्याचबरोबर फिल्टर पंप ड्रायव्हरचे 1 जागा, या सर्व जागा स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भरल्या जाणार आहेत. या जागेकरता शैक्षणिक पात्रता काही जागेकरता 10वी उत्तीर्ण आहे, तर काही जागेकरता 12वी उत्तीर्ण आहे, तर काही जागेकरता पदवीधर आणि काही जागेकरता पदव्युत्तर पदवीसुद्धा आवश्यक आहे. डिटेल्समध्ये जाहिरात आपण उद्या बघू, तत्पूर्वी आपण आपल्या माहितीसाठी ही जाहिरात आम्ही थोडक्यामध्ये देत आहोत. डिटेल्स जाहिरात तुम्हाला आगामी काळामध्ये देण्यात येईल. परीक्षा शुल्क आहे 100 रुपये. SC ST अपंग माजी सैनिक शुल्क नाही. नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण भारतभर राहणार आहे आणि ऑफिशियल साईट आहे यांची www.ssc.nic.in. तर फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक आहे 30 सप्टेंबर 2018. तर मित्रांनो, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही माहिती पोचवा, त्यांना या जागेबद्दल जागरूकता आपण त्यांना जागृत करा, त्यांनासुद्धा या स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत अर्ज करण्यासाठी आपण त्यांना सांगा. तर 31 सप्टेंबर 2018 तारीख शेवटची आहे. सविस्तर जाहिरात आगामी काळामध्ये उद्यापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचू. तर मित्रांनो, आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबतर्फे आभार, धन्यवाद.